आज आपण आठवी गणित यामधील विस्तार सूत्रे या पाठामध्ये सराव संच 5.1 पाहणार आहोत. आपल्याला एक सर्वसाधारण सूत्र पाहायचं आहे, तर ते सर्वसाधारण सूत्र आहे एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी. तर पहा, या बरोबर एक्स वर्ग अधिक ए आणि बी या दोघांची बेरीज गुणिले एक्स आणि ए आणि बी यांचा गुणाकार, म्हणजेच एक्स अधिक ए एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक बी बरोबर एक्स वर्ग अधिक कंसामध्ये ए अधिक बी गुणिले एक्स आणि अधिक ए बी. सरासरीचे 5.1 मधील प्रश्न आहे, विस्तार करा आणि पहिलं उदाहरण आहे ए अधिक 2 एका कंसात आणि एका कंसात ए वजा 1. पहा, ए वर्ग आणि इथं एच्या ठिकाणी इथं आपण ए वर्ग घेतलेला आहे पहिल्यांदा, अधिक 2 वजा 1 गुणिले ए आणि परत अधिक 2 गुणिले वजा 1. म्हणजे पहा, 2 वजा 1 म्हणजे 1 येतं, म्हणजे ए वर्ग अधिक ए आणि 2 गुणिले वजा 1 म्हणजे वजा 2, म्हणजे उत्तर येणारं ए वर्ग अधिक ए वजा 2. दुसरं उदाहरण आहे यम वजा 4 आणि यम अधिक 6 या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. पहा, यम वर्ग वजा 4 आणि अधिक 6 यांची बेरीज गुणिले यम अधिक वजा 4 गुणिले 6 म्हणजेच यम वर्ग अधिक 2 यम वजा 24 येणार आहे. तिसरं आहे पी अधिक 8 एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे पी वजा 3, म्हणजेच पी वर्ग अधिक 8 आणि वजा 3 यांची बेरीज गुणिले पी अधिक 8 आणि ऋण 3 या दोघांचा गुणाकार, म्हणजेच पी वर्ग 8 वजा 3 म्हणजेच 5 पी आणि 8 गुणिले ऋण 3 म्हणजे ऋण 24, म्हणजे उत्तर येणार आहे पी वर्ग अधिक 5 पी वजा 24. पुढील उदाहरण 13 अधिक एक्स एका कंसामध्ये आहेत आणि 13 वजा एक्स एका कंसामध्ये आहे. पाहता इथे 13 वर्ग अधिक एक्स वजा एक्स यांची बेरीज गुणिले 13 आणि परत अधिक एक्स आणि वजा एक्स या दोघांचा गुणाकार, म्हणजेच पहा 13 वर्ग येतो 169 आणि एक्स वजा एक्स 0 गुणिले 13 म्हणजे 0 वजा x वर्ग, म्हणजे उत्तर येणार आहे 169 वजा x वर्ग. पुढील उदाहरण 3x अधिक 4y एका कंसामध्ये आणि 3x अधिक 5y एका कंसामध्ये आहेत. पहा, पहिल्यांदा जे सारखं पद आहे म्हणजे सेम असलेलं 3x या दोघांचं 3x चा वर्ग अधिक 4y आणि 5y या दोघांची बेरीज गुणिले 3x अधिक 4y आणि 5y या दोघांचा गुणाकार. 3x चा वर्ग येतो पहा 9x वर्ग, 4y आणि 5y यांची बेरीज येते 9y आणि 9y गुणिले 3x म्हणजे 27xy आणि 4y आणि 5y या दोघांचा गुणाकार येतो 20y वर्ग, म्हणजेच उत्तर येतं 9x वर्ग अधिक 27xy अधिक 20y वर्ग. पुढील उदाहरण 9x वजा 5t एका कंसामध्ये आणि 9x अधिक 3t एका कंसामध्ये. पहा, आता इथे 9x चा वर्ग अधिक वजा 5t आणि अधिक 3t गुणिले 9x अधिक ऋण 5t आणि 3t या दोघांचा गुणाकार, म्हणजेच 9x चा वर्ग येतो 81x वर्ग वजा 5t अधिक 3t म्हणजेच वजा 2t गुणिले 9x म्हणजे वजा 18x t अधिक ऋण 5t आणि 3t या दोघांचा गुणाकार म्हणजे ऋण 15t वर्ग. पहा, उत्तर येतं 81x वर्ग वजा 18x t वजा 15t वर्ग. पुढील उदाहरण यम अधिक 2 छेद 3 एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये आहेत यम वजा 7 छेद 3. पहा, इथे यम वर्ग अधिक 2 छेद 3 वजा 7 छेद 3 गुणिले यम अधिक 2 छेद 3 आणि ऋण 7 छेद 3 चा गुणाकार, म्हणजे यम वर्ग वजा 5 छेद 3 यम आणि या दोघांचा गुणाकार येतो ऋण 14 छेद 9, म्हणजे पहा यम वर्ग वजा 5 छेद 3 यम वजा 14 छेद 9. पुढील उदाहरण एक्स अधिक 1 छेद x एका कंसामध्ये आणि एक्स वजा 1 छेद x हे एका कंसामध्ये. पहा, एक्स वर्ग आणि 1 छेद x वजा 1 छेद x गुणिले x अधिक
एक छेद एक्स गुणिले वजा एक छेद एक्स। पहा एक्स वर्ग एक छेद एक्स आणि एक छेद एक्स या दोघांचं वजा बाकी शून्य, म्हणजे इथे येणारे एक्स वर्ग अधिक शून्य वजा एक छेद एक्स गुणिले एक छेद एक्स म्हणजे वजा एक छेद एक्स वर्ग, म्हणजे उत्तर येतं पहा एक्स वर्ग वजा एक छेद एक्स आणि एक्स वर्ग। पुढील उदाहरण आहे एक छेद एक्स आणि वाय अधिक चार एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे एक छेद एक्स आणि वाय वजा नऊ, म्हणजे एक छेद एक्स आणि वायचा वर्ग अधिक चार आणि ऋण नऊ यांची बेरीज गुणिले एक छेद वाय अधिक चार आणि ऋण नऊ यांचा गुणाकार, म्हणजे एक छेद वाय वर्ग चार आणि ऋण नऊ यांची बेरीज येते ऋण पाच, ऋण पाच गुणिले एक छेद वाय म्हणजे ऋण पाच छेद एक्स आणि वाय आणि चार आणि ऋण नऊचा गुणाकार येतो ऋण छत्तीस, म्हणजे उत्तर येतं एक छेद एक्स आणि वाय वर्ग वजा पाच छेद एक्स आणि वाय वजा छत्तीस।